गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट विद द लेक्चर्स ऑफ सर्टिफिकेट कोर्स इन इनकम टैक्स प्रैक्टिसिंग. इन दिस पर्टिकुलर लेक्चर फर्स्ट वी आर गोइंग टू सी द सिलेबस ऑफ दिस कोर्स एंड आफ्टर दैट वी आर गोइंग टू सी द नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. आजच्या या लेक्चरपासून आपण सर्टिफिकेट कोर्स इन इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग हा जो काय कोर्स आहे या कोर्सचे लेक्चर सुरू करत आहोत. आपण सुरुवातीला आजच्या या लेक्चरमध्ये या कोर्सचा सिलॅबस काय आहे, त्याचबरोबर या कोर्सची जी परीक्षा होते त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर काय आहे हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द कोर्स स्ट्रक्चर ऑफ धिस पर्टिक्युलर कोर्स. हा जो काय कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग, इन दिस इयर यू हॅव टेकन ॲडमिशन टू बिकॉम वन, करेक्ट. इन बिकॉम वन द स्टुडंट्स गेट्स द सर्टिफिकेट कोर्स. इन द सेकंड इयर बिकॉम द स्टुडंट्स गेट डिप्लोमा कोर्स अँड इन द थर्ड इयर द स्टुडंट गेट्स ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स. तुम्ही आत्ता बिकॉम पार्ट वनमध्ये आहात, तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स असतो. सेकंड इयरला गेल्यानंतर हाच सर्टिफिकेट कोर्स तुमचा डिप्लोमा कोर्स होतो आणि बिकॉम थर्डला गेल्यानंतर तुमचा तो कोर्स ॲडव्हान्स डिप्लोमा म्हणून हा कन्सिडर केला जातो. ओके, नाव वी विल सी द कोर्स स्ट्रक्चर ऑफ धिस पर्टिक्युलर कोर्स. ओके, एव्हरी इयर यू आर गोइंग टू स्टडी थ्री पेपर्स, इन फर्स्ट इयर, इन सेकंड इयर अँड इन थर्ड इयर ऑल्सो. आत्ता सध्याचा विचार केला, हे जे फर्स्ट इयर आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स आहे, या सर्टिफिकेट कोर्समध्ये एकूण तीन पेपर्स आहेत, तीन सब्जेक्ट्स आहेत. ओके, अँड ऑल दीज सब्जेक्ट्स कॅरीज 100 मार्क्स ईच. द फर्स्ट सब्जेक्ट इज टायटल्ड ॲज इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग पेपर नंबर 1. दिस इज द फर्स्ट सब्जेक्ट, इट कॅरीज 100 मार्क्स. सेकंड सब्जेक्ट इज टायटल्ड ॲज इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग पेपर 2. It also carries 100 marks and both these two papers are completely, the first paper is a theoretical paper and second paper is a practical paper. Okay, and last paper is titled as income tax practicing paper 3 which also carries 100 marks. So there are three papers in this particular course you are going to study in this year and every paper is of 100 marks each. So we can say that this particular course carries total 300 marks. या वर्षी जो काही सर्टिफिकेट कोर्स आहे तो 100 मार्काचे तीन पेपर असे 300 मार्काची तुमची परीक्षा होणार आहे. अँड एक्झामिनेशन इज ॲन्युअल. ॲन्युअल मीन्स वर्षाच्या शेवटी तुमची वार्षिक परीक्षा या सर्व कोर्सची घेतली जाते. ओके, एक्झामिनेशन पॅटर्न इज ॲन्युअल. ओके, दिस इज द कोर्स स्ट्रक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स. नाव आफ्टर लुकिंग ॲट द कोर्स स्ट्रक्चर, फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द सिलॅबस ऑफ फर्स्ट पेपर, दॅट इज इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग पेपर नंबर 1. बिफोर स्टार्टिंग टू द सिलॅबस, फर्स्ट वी शुड नो, यू शुड नो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ धिस पर्टिक्युलर कोर्स. हा जो कोर्स आहे इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग, या कोर्सचा उद्देश काय आहे, what you are going to get from this course, what is the objective behind providing this course. Here the objective is mentioned. The objective is to obtain the knowledge of various provisions of income tax act. Bharatamadhe jo income tax act ahe ki ja kaydya antargat income tax charge kela jato, akarla jato, mag to individual vyakti asel, business asel kiwa kontahi vyakti asel, तो जो इन्कम टॅक्सचा कायदा आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदीचा माहिती विद्यार्थ्यांना होणं अँड देअर ॲप्लिकेशन आणि त्या माहितीचा कसा वापर केला जातो इन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड फर्म्स अंडर व्हेरियस हेड्स ऑफ इन्कम. जे काय इन्कम टॅक्स ॲक्टच्या तरतुदी आहेत त्याचा वापर करून एखाद्या व्यक्ती असेल किंवा एखादी पार्टनरशिप फर्म असेल यांचं इन्कम, यांचं वार्षिक उत्पन्न कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं हे समजणं हे ह्या कोर्सचा उद्देश आहे. मीन्स आफ्टर कम्प्लिटिंग दिस पर्टिक्युलर कोर्स यू विल बी एबल टू अंडरस्टँड द व्हेरियस प्रोव्हिजन्स विच आर ॲप्लिकेबल टू द इंडिव्हिज्युअल्स अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. एखादा व्यक्ती असेल, तो व्यक्ती स्त्री असेल, पुरुष असेल, तो व्यक्ती नोकरीला असेल किंवा तो व्यक्ती बिझनेस करत असेल, तर त्या व्यक्तीचं जे काही इन्कम आहे, उत्पन्न आहे, त्या इन्कमवरती त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करावा लागतो. दॅट टॅक्स इज कॉल्ड एज अ इन्कम टॅक्स.
टेक सिंपल एग्जाम्पल ऑफ युअर पेरेंट्स. तुमचे पेरेंट्स, काही विद्यार्थ्यांचे पेरेंट्स नोकरी करत असतील, त्यांना सॅलरीतून इन्कम मिळत असेल. काही विद्यार्थ्यांचे पेरेंट्स बिझनेस करत असतील, त्यांना बिझनेसमधून इन्कम मिळत असेल. काही पेरेंट्सचा स्वतःचं प्रोफेशन असेल, त्यातून त्यांना इन्कम मिळत असेल. काहींचे पेरेंट्स सपोज शेती करत असेल, त्यातून त्यांना इन्कम मिळत असेल. द इन्कम कॅन बी अर्न्ड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. उत्पन्न वेगवेगळ्या मार्गाने मिळवता येतं. हे जे इन्कम मिळतं, त्या इन्कमवरती जो टॅक्स पेड केला जातो, इट इज कॉल्ड एज अ इन्कम टॅक्स. अँड इन इंडिया देर इज अ सेपरेट ॲक्ट फॉर चार्जिंग द इन्कम टॅक्स, अँड दिस ॲक्ट इज इन्कम टॅक्स ॲक्ट. आणि या कायद्याच्या कोणकोणत्या तरतुदी आहेत हे आपण या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर इन्कम टॅक्स ॲक्टच्या प्रोव्हिजनचा वापर करून एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, एखाद्या पार्टनरशिप फर्मचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे देखील आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत. ओके, सो दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स. नाव वी विल सी द सिलॅबस ऑफ फर्स्ट पेपर, दॅट इज पेपर नंबर 1. ओके, ॲज आय सेड अर्लियर दॅट पेपर नंबर 1 इज कम्प्लिटली अ थेरॉटिकल पेपर. हा जो पहिला पेपर आहे किंवा पहिला सब्जेक्ट आहे हा पूर्णपणे थेरॉटिकल आहे. यामध्ये कोणतंही एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पल नाही. मग हा थेअरी पेपरमध्ये काय आहे सिलॅबस? व्हॉट इज द सिलॅबस? इन दिस पेपर यू आर गोइंग टू स्टडी 4 युनिट्स. या या सब्जेक्टमध्ये, या पेपरमध्ये तुम्ही एकूण 4 युनिट्सचा अभ्यास करणार आहोत. द फर्स्ट युनिट इज टायटल्ड ॲज इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स. दिस इज द टायटल ऑफ द फर्स्ट युनिट. ओके, what you are going to study in this unit, in this particular unit you are going to study all the basic definitions relating to income tax act. Income tax act is related ja kai mahatvacha sankalpana ahet, mahatvacha concepts ahet, tya sarva tumhi ya topic madhe abhyasnar ahat. What are these concept? First you are going to study what is the meaning of income tax. Then what is assessee, what is person, what is assessment year, what is previous year. These are the different concepts which are used in Income Tax Act. Then next you are going to study the concept of assessment, agricultural income, capital asset, Indian company, total income, capital and revenue, income and expenditure. And lastly you are going to study the concept of heads of income. Now what are these concepts? What is the meaning of this concept? That you are going to study when we will start with the first unit of this particular paper. ज्या वेळेला आपण पुढच्याच लेक्चरमध्ये, या लेक्चरमध्ये आपण फक्त तिन्ही सब्जेक्टचा सिलॅबस आणि नेचर ऑफ क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये हे फर्स्ट युनिट जे आहे ते आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण इन्कम टॅक्स म्हणजे काय, असेसी म्हणजे काय, पर्सन म्हणजे काय, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर म्हणजे काय, ह्या ज्या सर्व कन्सेप्ट्स आपण इथं दिलेल्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरपासून त्याचा अभ्यास हा डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो दिस इज द सिलॅबस ऑफ फर्स्ट पेपर, दॅट इज इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स. ऑल द बेसिक डेफिनेशन्स आर कवर्ड इन दिस पर्टिक्युलर युनिट. हे जे पहिले युनिट आहे यामध्ये इन्कम टॅक्स रिलेटेड ज्या काही सर्व महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या सर्व कन्सेप्ट या फर्स्ट युनिटमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके, दिस इज द फर्स्ट युनिट. नाव द सेकंड युनिट. सेकंड युनिट इज टायटल्ड ॲज एक्झम्प्टेड इन्कम्स अँड डिडक्शन्स. दिस इज द टायटल ऑफ सेकंड युनिट. ओके, अँड इन दिस पर्टिक्युलर युनिट फर्स्ट यू आर गोइंग टू स्टडी व्हॉट आर द डिफरंट एक्झम्प्टेड इन्कम्स अंडर सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. पहिल्यांदा आपण इन्कम टॅक्स ॲक्ट अंतर्गत कोणकोणते इन्कम्स हे एक्झम्प्टेड आहेत. आता प्रश्न येतो की एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे काय? तर एक्झम्प्टेड इन्कम्स मीन्स दोज इन्कम्स ऑन विच ए पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ओके, नॉर्मली उत्पन्न मिळालं की त्यावरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतोच. तुम्ही नोकरी करून इन्कम मिळवा, बिझनेस करून इन्कम मिळवा, किंवा प्रोफेशन चालवून इन्कम मिळवा, पैसे मिळाले, इन्कम मिळालं, त्या इन्कमवरती तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करावा लागतो. परंतु देर आर सर्टन इन्कम्स ऑन विच इन्कम टॅक्स इज नॉट पेएबल टू द गव्हर्नमेंट. असे काही इन्कम्स आहेत की ज्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागत नाही, आणि त्या इन्कमला एक्झम्प्टेड इन्कम्स असं म्हटलं जातं. सो इन दिस पर्टिक्युलर पार्ट यू आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्झम्प्टेड इन्कम, अँड आफ्टर दॅट यू आर गोइंग टू स्टडी द डिफरंट एक्झम्प्टेड इन्कम्स अंडर सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट.
इन्कम टैक्स ऐक्ट मधे जो सेक्शन 10 है त्या सेक्शन मधे एक्जम्प्टेड इन्कमशी जवळपास 25 ते 30 इन्कमची यादी दिलेली आहे। ते कोणते इन्कम्स आहेत ते आपण या टॉपिक मधे पाहणार आहोत। आफ्टर दैट यू आर गोइंग टू स्टडी द डिफरंट डिडक्शन्स ऑफ चैप्टर 6 ए ऐप्लिकेबल टू द इंडिविजुअल्स। डिडक्शनचा अर्थ काय होतो, तर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न कॅल्क्युलेट केल्यानंतर आफ्टर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ एन इंडिविजुअल देन सर्टन डिडक्शन्स आर गिव्हन टू हिम फ्रॉम हिज टोटल इन्कम। एखाद्या व्यक्तीचं सपोज वर्षभराचं उत्पन्न 7 लाख रुपये असेल फॉर एक्झाम्पल, तर जे काय त्याचं टोटल इन्कम आहे त्या टोटल इन्कमवरती त्याला टॅक्स द्यावा लागत नाही, तर त्या इन्कममधून काही डिडक्शन्स, डिडक्शन म्हणजे वजावट, काही सवलती त्याला दिल्या जातात। त्या कोणकोणत्या डिडक्शन्स आहेत, मग सेक्शन 80C च्या डिडक्शन कोणत्या आहेत, सेक्शन 80D, 80G आणि 80TTA हे 4 सेक्शन्स आहेत, या अंतर्गत कोणकोणत्या डिडक्शन दिल्या जातात आणि त्याचा बेनिफिट काय होतो त्या व्यक्तीला, हे आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत। ओके, सो दिस इज द सिलॅबस ऑफ युनिट नंबर 2। नाव द थर्ड युनिट, द टायटल ऑफ द थर्ड युनिट इज रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन असेसी। ओके, असेसी म्हणजे कोण, तर असेसी म्हणजे असा व्यक्ती की जो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे। जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतो त्याला असेसी असं म्हटलं जातं। आणि प्रत्येक जो असेसी आहे, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती, तुमचे पेरेंट्सचं उदाहरण घ्या, तुमच्या पेरेंट्सचं उत्पन्न एक ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल, आत्ता सध्या ती मर्यादा 2.5 लाख आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो। जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतो त्याला असेसी असं म्हटलं जातं। एखादा बिझनेस आहे, एखादी कंपनी आहे, एखादी पार्टनरशिप फर्म आहे, एखादी सोल प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, हे देखील गव्हर्नमेंटला टॅक्स देतात। जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतो त्याला असेसी असं म्हटलं जातं। आणि हा जो कोण असेसी आहे त्या असेसीचं सुरुवातीला रेसिडेन्शियल स्टेटस हे तपासलं जातं, प्रत्येक वर्षी ते तपासावं लागतं। रेसिडेन्शियल स्टेटस का तपासायचं, तर रेसिडेन्शियल स्टेटसवरूनच ठरतं की एखाद्या उत्पन्नावरती टॅक्स आकारायचा की आकारायचा नाही। ओके, द रेसिडेन्शियल स्टेटस डिटरमाइन्स वेदर टू चार्ज टॅक्स ऑन अ पर्टिक्युलर इन्कम। एखादं उत्पन्न मिळालं आहे तर त्या उत्पन्नावरती टॅक्स आकारायचा की नाही, किती टक्क्यानं टॅक्स आकारायचा, हे त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून आहे। ओके, मग रेसिडेन्शियल स्टेटसवरती सुरुवातीला तो व्यक्ती रेसिडेंट आहे का तो व्यक्ती नॉन रेसिडेंट आहे, हे सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन करतो। रेसिडेंट असेल तर तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, याच्यावरून आपण त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे ते ठरवत असतो। यामध्ये आपण एखादं इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादी HUF असेल, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती, कंपनी, प्रायव्हेट कंपनी असो पब्लिक कंपनी असो, एखादी पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था किंवा HUF यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जातं, हे आपण या लेक्चरमध्ये, या युनिटमध्ये पाहणार आहोत। दिस इज द सिलॅबस ऑफ युनिट नंबर 3। नाव द फोर्थ युनिट, फोर्थ युनिट इज टायटल्ड ॲज क्लबिंग ऑफ इन्कम। क्लब करणे म्हणजे इन्क्लूड करणे, समाविष्ट करणे। ओके, व्हॉट इज क्लबिंग ऑफ इन्कम, ओके व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लबिंग ऑफ इन्कम, व्हॉट आर द डिफरंट प्रोव्हिजन्स फॉर क्लबिंग इन्कम ऑफ अ मायनर चाइल्ड अँड स्पाउस, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर युनिट। क्लबिंग म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्यातून जर काही इन्कम मिळत असेल, इन्व्हेस्टमेंट त्या लहान मुलाच्या नावावर जरी असली तरी ती शेवटी पालकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यामुळे ते जे लहान मुलाचं इन्कम आहे ते पेरेंट्सच्या इन्कममध्ये ॲड केलं जातं, त्याला क्लबिंग ऑफ इन्कम असं म्हटलं जातं। ओके, आफ्टर दॅट क्लबिंग ऑफ इन्कम ऑफ स्पाऊस। स्पाऊस म्हणजे काय, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते। ओके, एखादा मॅरिड व्यक्ती असेल, मॅरिड जेंट्स व्यक्ती असेल, तर त्याच्यासाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते आणि एखाद्या मॅरिड लेडीजसाठी तिचे हजबंड हे स्पाऊस असतात। ओके, हजबंडचं इन्कम वाईफच्या इन्कममध्ये क्लब होतं किंवा वाईफचं इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये कधी क्लब केलं जातं, त्याच्या तरतुदी काय आहेत, हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत।
आणि क्लबिंग का केलं जातं, तर त्याचा एवढाच उद्देश असतो की काही व्यक्ती स्वतःचा टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स वाचवण्यासाठी स्वतःचं इन्कम दुसऱ्याच्या नावानं ट्रान्सफर करतात, कन्वर्ट करतात, आणि स्वतःचे इन्कम कमी दाखवतात आणि ते इन्कम दुसऱ्याच्या नावानं, म्हणजे घरामध्ये वाईफच्या नावानं किंवा मुलांच्या नावानं ते ट्रान्सफर केलं जातं. परंतु इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये ते जे ट्रान्सफर केलेलं इन्कम आहे, मुलाच्या नावाने केलेलं असेल किंवा वाईफच्या नावाने केलेलं असेल, हे पुन्हा ते इन्कम त्या व्यक्तीच्याच नावामध्ये इन्क्लूड केलं जातं, त्याला क्लबिंग असं म्हटलं जातं. सो व्हॉट आर द प्रोव्हिजन्स फॉर क्लबिंग ऑफ इन्कम दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर युनिट. सो दीज आर द 4 युनिट्स दॅट यू आर गोइंग टू स्टडी इन द पेपर नंबर 1. अँड ॲज आय सेड अर्लियर दॅट ऑल दीज 4 युनिट्स आर टोटली थेरॉटिकल युनिट्स. हे चारीच्या चारी युनिट्स हे कम्प्लिटली थेरॉटिकल युनिट्स आहेत. आफ्टर दॅट वन इम्पॉर्टंट नोट इज गिव्हन दॅट अकॅडमिक इयर शुड बी कन्सिडर्ड ॲज असेसमेंट इयर. जे आपलं अकॅडमिक इयर म्हणजे शैक्षणिक वर्ष आहे, सध्याचं आपलं शैक्षणिक वर्ष 2021-22 आहे, बरोबर. 2021-22 हे शैक्षणिक वर्ष आहे, हेच आपलं असेसमेंट इयर मानायचं. म्हणजे ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला असेसमेंट इयर मेन्शन करावं लागतं. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल, वी हॅव टू मेन्शन द असेसमेंट इयर. अँड ॲज पर दिस पर्टिक्युलर नोट, अकॅडमिक इयर विच इज 21-22 इट शुड बी कन्सिडर्ड ॲज असेसमेंट इयर. जे आपलं शैक्षणिक वर्ष आहे 21-22, तेच आपलं असेसमेंट इयर मानायचं आहे. प्रत्येक एक्झाम्पलला असेसमेंट इयर 2021-22 हे असणार आहे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट नोट. सो दिस इज द सिलॅबस ऑफ पेपर नंबर 1. नाव द रेफरन्स बुक्स, द कंटेंट्स, द थेरॉटिकल पार्ट ऑफ ऑल दीज 4 युनिट्स आर अवेलेबल इन दिस टेक्स्ट बुक्स. दीज आर द रेफरन्स बुक. फर्स्ट रेफरन्स बुक इज स्टुडंट्स गाईड टू इन्कम टॅक्स विच इज टॅक्समन पब्लिकेशन. देन व्हेरियस बुक्स विच आर टायटल्ड ॲज इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस अँड विच आर रिटन बाय डिफरंट ऑथर्स लाईक व्ही के सिंघानिया, प्रसाद भगवती, एच सी मल्होत्रा, दिनकर पगरे. इन ऑल दीज बुक्स, इफ यू रेफर एनी ऑफ दीज बुक, देन यू विल गेट द ऑल द थेरी पार्ट, ऑल द प्रॅक्टिकल पार्ट ऑफ द इन्कम टॅक्स सब्जेक्ट. इन्कम टॅक्स सब्जेक्टचा सर्व थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल पार्ट या तुम्ही बुक्समध्ये तुम्हाला मिळू शकतो. प्लस देअर आर 2 रेफरन्स वेबसाईट्स ऑल्सो. फर्स्ट वेबसाईट इज CA Club.in, अनदर वेबसाईट इज CharteredClub.com. फ्रॉम दीज 2 वेबसाईट्स ऑल्सो यू कॅन गेट द थेरॉटिकल पार्ट ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल पार्ट ऑफ द इन्कम टॅक्स. दिस इज फॉर युअर रेफरन्स पर्पज. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज व्हॉट इज द नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. आपण जे आत्ता 4 युनिट्स पाहिले पेपर नंबर 1 चे, मगाशी सांगितलं की प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा आहे आणि परीक्षा वार्षिक आहे. ह्याचे परीक्षेचं स्वरूप काय असतं? 100 मार्काचा पेपर म्हणजे 3 तास तुम्हाला वेळ असेल आणि त्यामध्ये नेचर ऑफ क्वेश्चन पेपर काय आहे? सी फर्स्ट द इन्स्ट्रक्शन. फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज क्वेश्चन नंबर 1 and 2 आर कंपल्सरी. पहिल्या 2 प्रश्न कंपल्सरी आहेत. पहिला प्रश्न कोणता आहे? क्वेश्चन नंबर 1 इज ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन ऑफ 20 मार्क्स. 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये 2 पार्ट आहेत. स्मॉल ए मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 मार्काचे, स्मॉल बी ट्रू फॉल्स 10 मार्काचे, असे 20 मार्काचा पहिला प्रश्न आहे आणि हा कंपल्सरी आहे. सेकंड क्वेश्चन इज ऑल्सो कंपल्सरी, शॉर्ट नोट एनी 4 out of 6. 6 शॉर्ट नोट दिल्या जातील, त्यापैकी कोणत्याही 4 सोडवा, त्याला 20 मार्क आहेत. म्हणजे 4 शॉर्ट नोट, 1 शॉर्ट नोट 5 मार्काला, असे 20 मार्क्स आहेत. आणि हे पहिले दोन्ही क्वेश्चन हे पूर्णपणे कंपल्सरी आहेत. पहिले 2 क्वेश्चन कंपल्सरी. त्यानंतर सेकंड नोट काय बघा, इन्स्ट्रक्शन, अटेम्प्ट एनी 6 क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 to 10. क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 10, म्हणजे एकूण किती बघा, 3 ते 10, म्हणजे आपल्याला एकूण 8 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी आपल्याला एनी 6 8 पैकी कोणतेही 6 प्रश्न, आणि सर्व प्रश्न शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत ऑफ 10 मार्क्स इच. आपल्याला एकूण क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 10, म्हणजे 8 प्रश्न 10-10 मार्काचे विचारले जातील. 8 पैकी कोणतेही 6 प्रश्न सोडवायचे, म्हणजे 6 प्रश्नाचे 10 मार्काप्रमाणे 60 मार्क झाले. दुसरा क्वेश्चन 20 मार्कचा आहे, जे 80, आणि पहिला क्वेश्चन 20 मार्कचा 100, असे एकूण आपले 100 मार्कची परीक्षा आहे. इन्स्ट्रक्शन क्लिअर सांगितलेले आहेत की फर्स्ट 2 क्वेश्चन्स, पहिले 2 प्रश्न हे पूर्णपणे कंपल्सरी आहेत. पहिला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसरा क्वेश्चन शॉर्ट नोटचा आहे, तो पूर्णपणे कंपल्सरी आहे. आणि दुसऱ्या वर्किंग नोटप्रमाणे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 10 जे
8 एकून शॉर्ट आन्सर क्वेश्चन येणार आहेत 10-10 मार्काचे, त्यापैकी कोणतेही 7 प्रश्न सोडवायचे आहे. ओके, सो दिस इज द नेचर ऑफ क्वेश्चन पेपर ऑफ पेपर नंबर 1. नाव सी द सिलेबस ऑफ सेकंड पेपर, दॅट इज इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग पेपर नंबर 2. जो सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये एकूण 4 युनिट्स आहेत पाठीमागच्या पेपरसारखे, मागच्या सब्जेक्टसारखे, आणि हे चारीच्या चारी युनिट्स हे पूर्णपणे प्रॅक्टिकल आहेत, एक्झाम्पल्स आहेत. ओके, पहिला जो युनिट आहे, युनिट नंबर 1 इज इन्कम फ्रॉम सॅलरी. आपल्याला माहिती आहे की मेजॉरिटी लोक हे कुठेतरी नोकरी करत असतात, जॉब करत असतात. द एम्प्लॉय मे बी वर्किंग इन अ गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर ऑर कोऑपरेटिव्ह सेक्टर. द एम्प्लॉय मे बी वर्किंग ऑन अ क्लास 1 पोस्ट, क्लास 2 पोस्ट, क्लास 3 पोस्ट ऑर क्लास 4 पोस्ट. द एम्प्लॉय मे बी परमनंट ऑर टेम्पररी. एनी पर्सन गेटिंग द इन्कम थ्रू सॅलरी, हिज इन्कम इज कॅल्क्युलेटेड अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. कोणत्याही व्यक्तीला पगाराद्वारे उत्पन्न मिळत असेल तर त्याचं पगाराचं इन्कम किती आहे हे इन्कम फ्रॉम सॅलरी या हेड अंतर्गत ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, मग या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत? फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मीनिंग ऑफ सॅलरी. सॅलरी म्हणजे काय? सॅलरीचा अर्थ पगार होतो, पण पगारामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टडी द कन्सेप्ट ऑफ अलाउन्सेस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अलाउन्स? व्हॉट आर द टाईप्स ऑफ अलाउन्सेस? अलाउन्सचा मराठी अर्थ भत्ता असा होतो. ओके, त्या अलाउन्सचा अर्थ काय, अलाउन्स म्हणजे काय, अलाउन्स कोणकोणत्या प्रकारचे असतात हे आपण पाहणार आहोत. परक्विजिट्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय, त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं हे आपण पाहणार आहोत. देन वी आर गोइंग टू स्टडी द डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 अँड ॲट द एंड वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल्स ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. एखाद्या व्यक्तीचं सॅलरी उत्पन्न कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे एक्झाम्पल देखील आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला सॅलरीशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट्स, बेसिक डिडक्शन्स, अलाउन्स म्हणजे काय, परक्विजिट्स म्हणजे काय हे पाहिल्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जाते याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. दिस इज द सिलेबस ऑफ युनिट नंबर 1. देन सेकंड युनिट, सेकंड युनिट इज टायटल्ड ॲज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर. आपण सर्वजण घरामध्ये राहतो, ते घर असेल, फ्लॅट असेल, बंगलो असेल, घर घर जे आहे ते स्लॅबचं असू किंवा पत्र्याचं असू, घर एखाद्या अपार्टमेंटमध्ये असू किंवा बंगलो असू, त्याला हाऊस प्रॉपर्टीच म्हटलं जातं. मग ही जी काय हाऊस प्रॉपर्टी आहे, एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या मालकीची हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्या हाऊस प्रॉपर्टीचं देखील इन्कम हे इन्कम टॅक्समध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके, मग ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्या सिलेबस बघा, फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द बेसिक कन्सेप्ट्स रिलेटिंग टू हाऊस प्रॉपर्टी. देन डिफरंट टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी, हाऊस प्रॉपर्टीचे प्रकार कोणकोणते होतात ते पाहणार आहोत. देन डिडक्शन्स अंडर सेक्शन 24, सेक्शन 24 अंतर्गत डिडक्शन्स कोणते आहेत अँड एक्झाम्पल्स ऑन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. एखादी हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड असेल किंवा लेट आऊट असेल तर त्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण पाहणार आहोत. सेल्फ ऑक्युपाईडचा अर्थ काय होतो, तुम्ही तुमच्या घराचा विचार करा. तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्या घराचे मालक तुम्ही आहात. तुमचे घर तुमच्या आई किंवा वडिलांच्या नावावरती असेल, आई आजी आजोबांच्या नावावरती आहे, म्हणजे ते तुमचंच घर आहे, तुम्ही त्याचे मालक आहात. मालक आहे तुमचे वडील किंवा आजोबा जर मालक असतील, तुम्ही त्या घरात राहताय, त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे जर घराचा ओनर स्वतः किंवा त्या घरातले मेंबर त्या घरात राहत असतील तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड, सेल्फ म्हणजे स्वतः घरात राहिले तर त्याला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. आणि एखादं घर रेंटवर दिलं असेल, भाड्यानं दिलं असेल तर त्याला लेट आऊट हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. ओके, मग त्या घराचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. दिस इज युनिट नंबर 2. देन युनिट नंबर 3 इज TDS, दॅट इज टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ओके, TDS म्हणजे काय, सॅलरीवरती पगारावरती TDS कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, कन्स्ट्रक्शन पेमेंटचा TDS कसा कॅल्क्युलेट होतो आणि प्रोफेशनल फीसवरती TDS कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याच्या प्रोव्हिजन्स काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. दिस इज युनिट नंबर 3. देन फोर्थ युनिट इज TCS, दॅट इज टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स अँड हाऊ TCS इज कॅल्क्युलेटेड ऑन लिक्वर अँड व्हेकल्स इज दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर युनिट. TCSचा अर्थ काय,
गाड्यांवरती आणि लिक्वर म्हणजे दारू असेल व त्यावरती टी सी एस कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. स्टेट गव्हर्नमेंटला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला जे इन्कम मिळतं त्यातलं मेजॉरिटी इन्कम हे व्हेकलचा टॅक्स आणि लिक्वरमधून मिळत असतं. मग तो टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, गाड्यांवरचा टी सी एस कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, लिक्वरचा टी सी एस कसा टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो, हे आपण या प्रॅक्टिकल युनिटमध्ये पाहणार आहोत. ओके, दिस इज द सिलॅबस ऑफ युनिट नंबर 4 अँड नोट इज सेम, अकॅडमिक इयर शुड बी कन्सिडर्ड ॲज असेसमेंट इयर, जे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. ओके, सो दिस इज द सिलॅबस ऑफ युनिट नंबर ऑफ पेपर नंबर 2. पेपर नंबर 2 मध्ये चारीच्या चारी युनिट्स हे पूर्णपणे प्रॅक्टिकल आहेत. रेफरन्स बुक्स आर ऑल्सो गिवन, मगाचेच रेफरन्स बुक्स आहेत. या बुक्समध्ये तुम्हाला सर्व थेरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल पार्ट हा त्यामध्ये अवेलेबल आहे. ओके, रेफरन्स बुक्स आहेत, रेफरन्स वेबसाईट ह्या मगाच्यासारख्या सेम आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. हा जो सेकंड पेपर आहे जो 100 मार्काचा आहे, 3 तास त्याला वेळ असेल, याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर काय? तर बघा, इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं आहे क्वेश्चन नंबर 1 and 2 आर कंपल्सरी. पहिला क्वेश्चन मगाच्यासारखा ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामध्ये 10 मार्काचे एम सी क्यू क्वेश्चन, 10 मार्काचे ट्रू फॉल्स असा 20 मार्काचा पहिला प्रश्न कंपल्सरी. प्लस दुसरा क्वेश्चनसुद्धा कंपल्सरी आहे, क्वेश्चन नंबर 2 शॉर्ट नोट, एनी 4 out of 6, 6 पैकी 4 शॉर्ट नोट लिहायच्या, 20 मार्क म्हणजे एक एक शॉर्ट नोट 5-5 मार्काचे. हे पहिले दोन क्वेश्चन कंपल्सरी. पहिला प्रश्न 20 मार्क झाला, दुसरा क्वेश्चन 20 मार्क म्हणजे एकूण 40 मार्क झाले, राहिले फक्त आता 60 मार्क. 60 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. काय सांगितलं बघा, सेकंड वर्किंग नोट, सेकंड इन्स्ट्रक्शन, अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 to 6. बघा, क्वेश्चन नंबर 3 ते 6 म्हणजे क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 आपल्याला एकूण 4 एक्झाम्पल दिले जातील. त्या 4 पैकी एनी 3, 4 पैकी 3च प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि एक प्रॉब्लेम 20-20 मार्काचा आहे. 20 मार्काचा एक, असे 3 प्रॉब्लेम म्हणजे 60 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मगाशी आपण पाहिलेले 40 मार्काचे थेरी पार्ट आहे, 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह, 20 मार्काचा शॉर्ट नोट आणि 60 मार्काचे एक्झाम्पल. आपल्याला 4 युनिट्स आहेत, प्रत्येक युनिटवरती आपल्याला एक एक एक्झाम्पल विचारलं जातं. म्हणजे सॅलरीचे 20 मार्काचं एक्झाम्पल, हाऊस प्रॉपर्टीचे 20 मार्काचं एक्झाम्पल, टी डी एस आणि टी सी एस ह्या चारीचे 20-20 मार्काचे 4 प्रॉब्लेम्स येतात आणि त्या 4 पैकी आपल्याला कोणतेही 3 प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. 3 प्रॉब्लेम 20-20 मार्काचे, असे 60 मार्काचे प्रॉब्लेम्स, 20 मार्काचा शॉर्ट नोट आणि 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह, असा एकूण आपला 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. दिस इज द नेचर ऑफ क्वेश्चन पेपर ऑफ पेपर नंबर 2. आणि फॉर दिस पेपर कॅल्क्युलेटर इज अलाउड. तुम्ही या पेपरसाठी कॅल्क्युलेशनसाठी कॅल्क्युलेटर वापरू शकता. ओके, दिस इज द नेचर ऑफ क्वेश्चन पेपर ऑफ पेपर नंबर 2. नाव द लास्ट पेपर, लास्ट स्लाइड, दॅट इज इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग पेपर नंबर 3. हा जो थर्ड पेपर आहे हा प्रॅक्टिकल आहे, त्यामध्ये तुम्हाला या कंटेंटवरती प्रोजेक्ट देखील दिला जातो. ओके, त्यामध्ये आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. फर्स्ट, यू आर गोइंग टू स्टडी हाऊ टू फिल अप द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो, त्या व्यक्तीला स्वतःचं पॅन कार्ड त्याकडे असावं लागतं. जसं तुम्हाला ॲडमिशनसाठी आधार कार्ड गरजेचं आहे, नंतर काही पुढच्या 1-2 वर्षानंतर तुम्हाला इलेक्शनसाठी वोटर आय डी असावं लागतं, सेम त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे त्याच्याकडे स्वतःचं पॅन कार्ड असावं लागतं. ओके, एव्हरी इंडिव्हिज्युअल हू इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, ही शूड हॅव अ पॅन कार्ड इशूड बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. अँड फॉर गेटिंग धिस पॅन कार्ड यू हॅव टू फिल अप द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पॅन ॲप्लिकेशन फॉर्म भरून, ठराविक डॉक्युमेंट त्याला अटॅच करून, जे काही 110 रुपये फी आहे ती पेड करून त्या व्यक्तीला पॅन कार्ड मिळतं. अँड दॅट पॅन कार्ड इज यूजफुल फॉर लाईफ टाईम, इट इज व्हॅलिड फॉर लाईफ टाईम. एकदा तुम्ही पॅन कार्ड काढून घेतलं, तुमचं आत्ता वय 17-18 वर्ष असेल, तुम्ही एकदा पॅन कार्ड काढून घेतलं की आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ते पॅन कार्ड हे व्हॅलिड असतं, तोपर्यंत आपण ते पॅन कार्ड हे वापरू शकतो. मग त्या पॅन कार्ड मिळवण्यासाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो ॲप्लिकेशन फॉर्म कसा आहे, तो कसा फिलअप केला जातो, ते आपण या पेपरमध्ये सब्जेक्टमध्ये आपण पाहणार आहोत. दिस इज फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट इज फिलिंग टॅन ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, दिस इज द सेकंड पार्ट. अँड थर्ड पार्ट इज फिलिंग ऑफ इन्कम टॅक्स चलन, दॅट इज चलन नंबर 280. ओके, एखाद्या व्यक्तीचा जो काही इन्कम टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटला पेड करण्यासाठी 2 ऑप्शन्स असतात, एक ऑनलाईन मोड आणि दुसरा असतो तो म्हणजे ऑफलाईन मोड. ओके, मग हे इन्कम टॅक्स चलन कशा पद्धतीने फिलअप करून टॅक्स पेड केला जातो हे आपण या
प्रैक्टिकल पेपर मध्ये पाहणार आहोत. दीज आर द थ्री कंटेंट्स ऑफ पेपर नंबर थ्री. पेपर नंबर थ्री तीन मध्ये हे तीन कंटेंट्स आपण शिकणार आहोत. याचा देखील पेपर असतो प्रॅक्टिकल पेपर. तो फॉर्म आपल्याला ब्लँक फॉर्म दिले जातात आणि तो फॉर्म आपल्याला त्या माहितीच्या आधारे फिलअप करावा लागतो. प्लस तुम्हाला यावरती प्रोजेक्टसुद्धा दिला जातो. तो प्रोजेक्ट कसा असतो काय असतो तो आपण जेव्हा पेपरचा सिलॅबस कंटेंट्सला सुरुवात करू तेव्हा तुम्हाला ती माहिती सांगितली जाईल. ओके, सो दिस इज द सिलॅबस ऑफ पेपर नंबर थ्री. ओके, नाव द लास्ट पार्ट, दॅट इज व्हॉट इज द पासिंग क्रायटेरिया. मगाशी आपण पेपर वन पेपर टूचा सिलॅबस पाहिला, आत्ता पेपर तीनचा पाहिला. प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा आहे अँड आउट ऑफ 100 मार्क्स फॉर पासिंग अ स्टुडंट नीड्स टू स्कोर मिनिमम 40 मार्क्स ईच इन एव्हरी पेपर. प्रत्येक पेपरमध्ये पासिंगसाठी 100 पैकी 40 मार्के मिळवणं आवश्यक आहे. ओके, दिस इज द पासिंग क्रायटेरिया ऑफ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. ओके, नाव वी विल कन्क्लूड दिस लेक्चर. इन टुडेज लेक्चर फर्स्ट वी हॅव सीन द कोर्स स्ट्रक्चर ऑफ दिस सब्जेक्ट. आफ्टर दॅट वी स्टडीड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स अँड आफ्टर दॅट वी स्टडीड द पेपर वाईज सिलॅबस, पेपर वाईज रेफरन्स बुक्स अँड पेपर वाईज नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. ओके, अँड ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर वी हॅव सीन द पासिंग क्रायटेरिया फॉर ऑल दीज डिफरंट पेपर्स. Okay, so that's it with this particular lecture. Here we will stop here, and in the next lecture we will start with the syllabus of paper number 1. Okay, thank you very much.